नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश कुलकर्णी स्वागत करतो तुमचं काईट एज्युकेशन मध्ये। इंग्लिश शिकत असताना आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो की मला इंग्लिश शिकायचंय पण मी सुरुवात कशी करू, म्हणजे व्हॉट शुड वी लर्न ॲट द बिगिनिंग, का मी प्रथम असं काय शिकू का ज्याच्यामुळे इंग्लिश मला चांगल्या पद्धतीने समजेल, किंवा मी इंग्लिश शिकायला सुरुवात कशी करू, किंवा इंग्लिश शिकत असताना मी प्रथम काय शिकू, किंवा कुठल्या क्रमांकाने मी गोष्टी शिकल्या पाहिजे आणि काय शिकलं पाहिजे हा प्रश्न आपल्याला पडतो। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही प्रथम काय शिकू शकता किंवा काय शिकणं गरजेचं आहे। इंग्लिश शिकणं सुरुवात करताना प्रथम तुम्हाला हा टॉपिक शिकणं फार गरजेचं आहे। तो टॉपिक कुठला आहे? पार्ट ऑफ द स्पीच। इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश यू मस्ट स्टार्ट विथ दिस टॉपिक, दॅट इज पार्ट ऑफ द स्पीच। पार्ट ऑफ द स्पीच पासून आपण सुरुवात करायला हवी। आता तुम्ही म्हणाल सर हे पार्ट ऑफ द स्पीच काय असतं? लक्षात घ्या, शब्द आहे, शब्दांमुळं वाक्य तयार होत असतं आणि आपल्याला नेमकी अडचण काय येते, कुठला शब्द कुठे वापरायचा, किंवा इंग्लिशमध्ये शब्द तुम्ही ज्या पद्धतीने वापरता तसा त्याचा मिनिंगही चेंज होत जात असतो। मग त्यासाठी आपल्याला प्रथम शब्द समजून घ्यावं लागणार आहे, शब्द कसे काम करता, शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसे वापरू शकता, आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला शब्दांशी खेळण्यासाठी पार्ट ऑफ द स्पीच शिकणं फार महत्त्वाचं आहे। ते काय असतं? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, याला म्हणतात पार्ट ऑफ द स्पीच। तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला? फक्त तुम्हाला नाउन काय असतं, प्रोनाउन काय असतं, ॲडजेक्टिव काय असतं, व्हर्ब काय असतं, व्हर्ब कसं काम करतं, व्हर्ब वेगवेगळा प्रकार कोणचे, ॲडव्हर्ब काय असतं ते कसं काम करतं, प्रिपोजिशन काय असतं त्याचं काम काय, कंजंक्शनचं काम काय, ह्या गोष्टी तुम्हाला एक बेसिक लेवलला समजून घ्यावं लागणार आहे। ते शिकायचं असेल मी अनेक पार्ट ऑफ द स्पीचचे व्हिडिओज बनवलेले, तुम्ही ते आपल्या चॅनेलवरती बघू शकता। दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला टेन्सेस शिकणं गरजेचं आहे। बरेच लोक म्हणतात सर इंग्लिश शिकण्यासाठी टेन्स ग्रामरची काही गरज आहे का? अजिबात नाही। ग्रामर म्हणजे काय? शब्दाची योग्य पद्धतीने मांडणी करणं, यालाच तर ग्रामर म्हणतात। तुम्ही जर मांडणीच येत नसेल तुम्हाला तर हाऊ यू कॅन लर्न इंग्लिश, तर तुम्ही इंग्लिश कसं शिकू शकता? लक्षात घ्या, इंग्लिश शिकत असताना ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत, टेन्सेस आणि मॉडल ऑक्झिलरी। म्हणजे आपण जे काही बोलतो, जे काही लिहितो, जे काही ऐकतो त्याच्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय सांगितलं जातं, म्हणजे वाक्याचा नेमका अर्थ काय, त्या क्रियेच्या कुठल्या स्थितीविषयी तुम्ही बोलताय हे समजून येणं फार महत्त्वाचं असतं। म्हणून आपल्याला टेन्सेस शिकणं फार गरजेचं आहे। जनरली स्टार्टिंगला तुम्ही 5-6 टेन्सेस जर शिकला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिश सुरुवातीला समजू शकतं, तुम्ही बोलूही शकता। काय करावं, कोणकोणचे टेन्सेस आहे? जसं प्रथम सिम्पल प्रेझेंट, सिम्पलचे तीनही प्रकार, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट, हे 5-6 टेन्सेस जर तुम्ही जर शिकले तर तुम्हाला सुरुवातीला जर शिकला तर तुम्हाला इंग्लिशमध्ये फार काही अडचण येणार नाही, कारण सर्वात जास्त हे काळ वापरले जातात। त्यानंतर तुम्हाला आता टेन्समध्ये काय शिकलं पाहिजे नेमकं, टेन्स शिकलं पाहिजे म्हणजे जसं टेन्स आहे, कुठल्या टेन्सचं काय स्ट्रक्चर आहे, मग त्या स्ट्रक्चरनुसार सेंटेन्स कसे बनतात, मग वेगवेगळे सेंटेन्स कसे बनतात, जसं अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्य कसं बनतं, नेगेटिव्ह नकारार्थी वाक्य कसं बनतं, क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होतो, व्हर्बल क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चन, हे शिकणं म्हणजे टेन्स शिकणं। त्याचबरोबर ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरच्या माध्यमातून नेमकं काय सांगितलं जात असतं, म्हणजे त्या टेन्सचा उपयोग आपण कुठल्या सिच्युएशनला करतो, हे शिकणं म्हणजे टेन्स शिकणं। त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी शिकणं फार महत्त्वाचं, फार सोपे असतात। जनरली मॉडल ऑक्झिलरी शिकताना आपण काय करतो, आपण कॅन, कॅनचा मराठीत अर्थ काय होतो, किंवा मचा मराठीत अर्थ काय होतो, किंवा शालचा मराठीत काय अर्थ होतो, ह्या पद्धतीने आपण शिकण्याची सुरुवात करतो। दिस इज द वन ऑफ द वर्स्ट वे टू लर्न द इंग्लिश, हा सगळ्यात वाईट मार्ग इंग्लिश शिकण्याचा। तर लक्षात घ्या,
कुठली मॉडल अक्षर जे काही ग्रॅमॅटिकल हे ॲटम्स आहे याचा मराठीत अर्थ काय होतो, इन्स्टेड ऑफ दॅट हाऊ वी कॅन यूज इट इन डिफरंट वे, ट्राय टू लर्न दॅट. तर याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरू शकतो, कोणकोणच्या सिच्युएशनला यूज करू शकतो हे शिकणं फार महत्त्वाचं. जसं कॅन, कॅनला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कसं वापरू शकता, जसं कॅनला तुम्ही शक्यता दर्शवण्यासाठी पण वापरू शकता, जसं आय कॅन लिव्ह दॅट, मी ते उचलू शकतो, आय कॅन पास, मी पास होऊ शकतो, शक्यता दाखवण्यासाठी, ही कॅन कम टुमॉरो, तो उद्या येऊ शकतो, म्हणजे त्याला पॉसिबल आहे उद्या येणं. कॅन यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज, आता विनंती करण्यासाठी आला. कॅन आय सीट हियर, ही इन्फॉर्मल रिक्वेस्ट झाली, परमिशन झाली. म्हणजे तुम्ही कॅनला वेगळ्या पद्धतीने जसं वापरू शकता तसं अर्थ एकाच याच्यामध्ये तुम्ही बंदिस्त करतात, मग नंतर आपण जास्तीत जास्त ते कन्फ्यूज होतो. तर त्या मॉडल अक्षरचा अर्थ काय होतो, याऐवजी त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसं वापरू शकतात हे शिकणं फार महत्त्वाचं. तर हे जे तीन टॉपिक आहे, हे तीन टॉपिक पासून सुरुवात करावं लागणार आहे. प्रथम पार्ट ऑफ द स्पीच शिका, नंतर टेन्सेस, आणि नंतर मॉडल अक्षरही शिकणं फार गरजेचं आहे. आणि हे जर आलं ना, जनरली जवळजवळ यू कॅन लर्न मोर दॅन 70% इंग्लिश इयर, यालाच इंग्लिश म्हणतात, याच्यावरतीच सगळं इंग्लिश अवलंबून असतं. तुम्ही म्हणता इतर जे काही ग्रॅमर काही नाही, ते सगळं ऑल द ग्रॅमॅटिकल ॲटम्स आर कनेक्टेड विथ दिस. सो इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल, वेदर यू वॉन्ट टू स्पीक इट और वेदर यू वॉन्ट टू स्टडी इट, सो यू नीड, यू मस्ट लर्न दीज थ्री टॉपिक. हे टॉपिक शिकल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश समजू शकत नाही, तुम्हाला इंग्लिश येऊ शकत नाही. सो वर्क ऑन दीज थ्री टॉपिक फर्स्ट. तर प्रथम ह्या तीन टॉपिकवर काम करा. तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल, इंग्लिश इफ यू वॉन्ट टू स्पीक इन टू द इंग्लिश, इट इज अ अदर कॉन्सेप्ट. इंग्लिश जर शिकायचं असेल, तुम्हाला इंग्लिश बोलायचं जर असेल, तर यू कॅन जॉईन स्पोकन इंग्लिश क्लास, आपचा जाऊ शकतो. हा DWY टाईपचा हा कोर्स आहे, म्हणजे डू विथ युअर सेल्फ, गुगल मीट किंवा झूमच्या माध्यमातून आपण 4 ते 5 स्टुडंट याच्यामध्ये जनरली असतात. तर तुम्हाला जर इंग्लिश बोलणं शिकायचं जर असेल, यू कॅन कॉल और व्हॉट्सअप मी ऑन दिस नंबर 9158580303 इफ यू वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स. आणि आपलं ॲप पण आहे गुगल प्ले स्टोअरला, दॅट इज अ काइट एज्युकेशन. आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण झाली असेल आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच, सी यू नेक्स्ट डे.